महाराष्ट्रामध्ये सागरी किनारा प्रकल्प जास्ताचा प्रकल्प चा प्रस्ताव जो आला होता, या प्रस्तावावर सर्व पक्षाच्या सदस्यांनी अत्यंत चांगले या ठिकाणी सूचना केल्या आणि मुळात हा प्रस्ताव जो आहे हा 8429 कोटीचा आहे आणि 8429 कोटीमध्ये जास्त असं अभाव दर गेला आहे का असा प्रत्येकाचा प्रश्न होता. परंतु प्रशासनाने त्यावर पूर्णपणे खुलासा करताना हा पूर्ण प्रकल्प जो 4 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे त्या प्रकल्प फक्त 60% अधिक त्याचं मूल्य आहे. आणि अशा पद्धतीनं हे संपूर्ण करत असताना या प्रकल्पाच्या अंतर्गत काम केल्यानंतर ह्या मुंबई शहराला त्याचा काय फायदा होणार आहे, त्यामध्ये काय काय प्राप्त होणार आहे, ही संपूर्ण माहिती प्रशासनानं त्या ठिकाणी दिली आणि सर्व पक्षीय त्या ठिकाणी असणाऱ्या सदस्यांनी प्रशासनाचं अभिनंदनही केलं आणि खास करून शिवसेनेचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माननीय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मना उराशी एक स्वप्न बाळगलं होतं की ह्या प्रकल्प व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं 2013 जुलैला याचं पहिलं प्रेझेंटेशन महापौर मंगल्यावर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी घेतलं होतं.